नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर <coughs> नेहमीच शासनाच्या ज्या काही नवीन नवीन योजना येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो कालच म्हणजे सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आला आहे आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस जी कर्जमुक्ती होणार होती शेतकऱ्यांची त्या योजनेला आता सध्या नाव दिलं आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस तर महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे सत्तावीस डिसेंबरचा त्याबद्दल आज आपण बघणार आहोत तर मागच्या सलग चार वर्षात राज्यात बऱ्याच भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पन्नास पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आणि अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पण नुकसान झाले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जी काही कर्ज घेतले होते ती त्यांना त्या मुदतीत परत होऊ शकली नाही त्यामुळं शेतकरी हा कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे तर आता यावर्षी शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि ती जी कर्जमाफी होणार आहे ती एक एप्रिल दोन हजार पंधरा ते ती, एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे पण त्यासाठी ज्या काही अटी आहेत कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत किंवा कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत तर शासन निर्णय असा आहे जी चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये दे कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला तर या योजनेसाठी या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस असं नाव देण्यात आलं तर यो या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन या दरम्यान एक किंवा एकापेक्षा एक जास्त कर्ज खातात अल्पमुदत पीक कर्जाची तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी जे कर्ज घेतलं होतं त्याची मुद्दल व व्याज किंवा जे काही थकत व्याज असेल ते सर्व मिळून जर दोन लाखांपर्यंत असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे पण दोन लाखांपेक्षा जर जास्त ही रक्कम असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तर त्यांनी या सांग सांगितलं की या योजनेअंतर्गत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन शेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात दिनांक तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम ही दोन लाखांपर्यंत असल्यास त्यांना या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे आता आपण यात बरेच त्यांनी काय काय सूचना दिलेल्या आहेत तर सर्वात महत्वा सूचना त्याने जो निकष काढलेला आहे सरद सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत त्यामध्ये कर्जमुक्तीचा लाभ देताना देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल तसेच या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकांनी विविध कार्यकारी सहकारी सा, संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित किंवा फे आ, फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेणारे आहे आता या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार नाहीत त्याबद्दल बघूया तर महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री राज्यमंत्री किंवा आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य यांना या योजनेत हे या योजनेत पात्र असणार नाहीत तसेच केंद्र व राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ज्यांचे मासिक वेतन म्हणजे महिन्याला पंचवीस हजारापेक्षा जास्त पगार असणारे जे कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही पण या त्या शासनाच्या कर्मचाऱ्यामध्ये जे चौथ्या म्हणजे डी क्र श्रेणीचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांना वगळून तसेच राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण एस टी महामंडळ अशा किंवा अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वेतन हे पंचवीस हजारापेक्षा जास्त आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच शेती सोडून जे इतर उत्पन्नावर जे इन्कम टॅक्स भरतात अशा व्यक्तींना पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच जे निवृत्त जे रिटायर झालेले व्यक्ती आहेत ज्यांचे मासिक म्हणजे महिन्याची पेन्शन जर पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल त्यामध्ये माजी सैनिक वगळून तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच कृषी उत्पन्न समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सुदगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी ज्यांचे वेतन हे पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे व त्याचे काय जे काही पदाधिकारी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ ज्यांचा पगार हा पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे त्यांना पण या योजनेचा लाभ घेण्यात लाभ घेता येणार नाही तर असे बऱ्याच अटी लावले ला आहेत त्यामुळं सरसकट जी कर्ज होणार होती ती सध्या तरी होणं शक्य नाही या जी आरनुसार तर बघूया यामध्ये जरी काय चेंज होईल ना होईल ते आपल्या हातात नाही आहे तर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी त्यांच्यासाठी लागणारे जे काय डॉक्युमेंट किंवा जे काय प्रोसेस असेल तर त्याबद्दल माहिती करून घ्या जेणेकरून वेळेत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार